आपल्या तेल उपविभाग अंतर्गत एकूण 21,000 कृषी ग्राहक असून त्यांची डिसेंबर 21 पूर्वी एकूण थकबाकी 254.61 कोटी थकबाकी होती. नंतर ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज बिल वसुली मोहीम सुरू झाली त्यावेळेस साधारणतः आतापर्यंत तेल उपविभागाअंतर्गत 6,855 कृषी ग्राहकांनी 3,61,00,000 रुपयांचा भरणा केलेला आहे. एकूण डिपींची संख्या तेल उपविभागांतर 1,500 असून 1,500 पैकी जवळपास 700 ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पुरवठा आम्ही बंद केलेला होता डिसेंबरपूर्वी, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये. पण नंतर जसे जसे लोकांनी पैसे भरत, सामंजस्याने म्हणा काही म्हणा, प्रत्येक प्रति कनेक्शन मागे साधारणतः 5,000 रुपयाप्रमाणे जर म्हणलं, शेतकऱ्यांनी एकूण आमच्याकडे भरणा केल्यामुळं आम्ही सदर सर्व कनेक्शन्स चालू करून दिलेले आहेत. तसेच शासनाच्या आताच्या विधिमंडळ शासनाच्या आदेशानुसार शेवटच्या टप्प्यामध्ये आमच्या 25 ट्रान्सफॉर्मर बंद होते. त्यापैकी आम्ही 25 साधारणतः 250 कनेक्शन आमचे बंद होते, पण आम्ही सर्व कनेक्शन शासनाच्या आदेशानुसार चालू करून दिलेले आहेत. त्यामुळे सध्या तेल उपविभागांतर कुठलेही कृषी कनेक्शन बंद नाही. आणि एजी कृषी धोरण 2020 नुसार शासनाने एजी पंपासाठी कृषी पंपासाठी आजची थकबाकी किती आहे? आजची एकूण थकबाकी आहे 251 कोटी रुपये. आणि कृषी धोरण 2020 नुसार या सदर शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वीज बिलात शासनाने 50% जवळपास 50% थकबाकी सूट जाहीर केलेली आहे आणि याची मुदत 31 मार्च 2022 पर्यंत आहे. तरी माझी अशी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी अधिकाधिक ह्या योजनेचा लाभ घेऊन महावितरण कंपनीत सहकार्य करावं, तसेच आपले वीज बिल नील करून घ्यावे. मुदत कधीपर्यंत? याची मुदत ही 31 मार्च 2022 पर्यंत सदर योजनेची मुदत आहे. या मुदतीपूर्वी माझं आव्हान आहे की आपण सर्व शेतकऱ्यांनी आपले थकीत वीज बिल भरून बिल नील करून घ्यावे.